आपल्या सर्वांचा स्वप्नील पालवे शुभोस यूट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर आज मी तुम्हाला पुन्हा एकदा एका नवीन प्रॉपर्टीवरती घेऊन आलेलो आहे। ही जी प्रॉपर्टी आहे हा 4 BHK बंगलो आहे आणि हा जो बंगलो आहे जत्रा हॉटेलच्या एक्झॅक्टली समोर आहे, म्हणजे फुल्ली डिमांडेबल एरियामध्ये आजचा प्रोजेक्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि जत्रा हॉटेलच्या आसपास खूप आपले व्ह्यूअर्सची रिक्वायरमेंट होती, ती जी रिक्वायरमेंट आहे ती आज सर्वांची फुलफिल होणार आहे। तर चला हा बंगलो बघूया। चला आता 4 BHK बंगलो बघूया। इथे तुमचं येणार आहे स्लायडिंगचा गेट येईल आणि त्या साईडला एक छोटा गेट तुम्हाला एक्स्ट्रा मिळतोय। आता त्यानंतर आपण येऊया पोर्च मध्ये, येतोय तुम्हाला पार्किंग साठी भरपूर जागा मिळते। या साईडला तुम्ही बघू शकता की स्विफ्ट डिझायर इथे पार्क केलेली आहे। पार्किंग सोडून सुद्धा आपल्याला इथे पुढे पार्किंग बघायला मिळते, भरपूर मोठी अशी पार्किंग आहे इथे बघायला मिळते तुम्हाला। इथे फॉर्च्युनर कार सुद्धा पार्क होऊ शकते। त्यानंतर तसंच इथे लेफ्ट साईडला 5 फुटाचा एरिया इथे युजेबल एरिया मिळतो तुम्हाला। आपण आता हॉलमध्ये आलोय, तुम्ही बघू शकता प्रशस्त असा मोठा हॉल आहे आणि हॉलला आपल्याला POP वगैरे दिलेले आहे। त्यानंतर इथे पॉलिकॅपच्या वायरिंग युज केले गेलेले आहे, तर तसेच अँकरचे स्विचेस युज केले गेलेले आहे। त्याचप्रमाणे इथे एरोडाईची कोटिंग केली गेलेली आहे, जेणेकरून तुम्हाला या विंडोज वरती कधीही कलर वगैरे जाण्याचं टेन्शन नसणार आहे। आणि ह्या ज्या ग्लास यूज केले गेले आहेत ह्या 1-way ग्लास आहेत, मधून तुम्ही बाहेर बघू शकता पण बाहेर मध्ये नाही बघू शकत, अशा 1-way ग्लास तुम्हाला इथे दिले गेलेले आहेत। तसंच असा मोठा हॉल मिळतो तुम्हाला। इथे तुम्हाला TV युनिटसाठी तुम्हाला इथे स्विच दिलेले आहे। त्यानंतर इथे ग्रेनाइटचा जर बोल विचार केला आपण तर इथे डबल पट्टीचं ग्रेनाइट यूज केले गेलेलं आहे। हॉलमधून आपण पुढे आलो बघायला समोरच किचन आहे, भलं मोठं किचन आहे। त्यानंतर इथे एक बाथरूम दिलेलं आहे तुम्हाला। ह्या ज्या बाथरूममध्ये जे टॉयलेट यूज केले गेलेलं आहे इंडियन टॉयलेट आहे, शेरा कंपनीचं इंडियन टॉयलेट आहे। तसेच तुम्हाला मिक्सर तुम्ही बघू शकता, मिक्सर वगैरे तुम्हाला अटॅच केले गेलेले आहे। सगळ्यात चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट यूज करून इथे बनवले गेलेले आहेत। तसेच सोलरचे आणि गीझरचे पॉइंट्स वगैरे तुम्हाला काढून दिलेले आहेत। इथे बेसिक आहे। आपण आता किचनमध्ये आहोत। किचनमध्ये तुम्ही ग्राउंड फ्लोरिंग बघू शकता, 32x32 ग्राउंड फ्लोरिंग दिलेले आहे तुम्हाला। तसेच इथे ग्रेनाइटची रॅक दिलेली आहे तुम्हाला। किचन जे आहे ते वास्तूच्या हिशोबाने एकदम चांगल्या पद्धतीने बनवलेलं आहे। एल शेप मध्ये तुम्हाला किचन दिलेलं आहे। तसेच इकडच्या ज्या विंडो आहे ह्या 1-way ग्लास आणि प्लस तुम्हाला इथे मॉस्किटो नेट सुद्धा दिलेले आहे। तसेच इथे बाहेरचे जे आहे विंडोज वगैरे 12 mm केलेल्या गेलेल्या आहेत। पाठीमागे आपण आलो तर पाठीमागे तुम्हाला वॉशिंग एरिया मिळतो, तुम्ही बघू शकता। त्याचप्रमाणे इथे तुम्हाला बोर दिली गेलेली आहे, सेपरेट बोर असणार आहे तुम्हाला। बोरला 24 तास पाणी असतं। इथे तुम्हाला स्विच बोर्ड वगैरे दिले आहे, एक वॉश बेसिंग आहे तुम्हाला। त्यानंतर इथे मध्ये तुम्हाला इन्व्हर्टर साठी एक्स्ट्रा पॉइंट सुद्धा काढून दिलेले आहे। इथून तुम्हाला वरती जाण्यासाठी जिना आहे। तसेच इथे SH च्या रेलिंग दिलेल्या आहेत तुम्हाला आणि खालीच तुमचा 1 BHK म्हणजे हॉल किचन आणि बेडरूम आहे। आपण आता बेडरूम कडे बघतोय। हा जो बेडरूम आहे हा बलांचा बेडरूम आहे। इथे तुम्हाला लॅब दिलेला आहे वरती सामान ठेवण्यासाठी, तुम्ही बघू शकता। आणि याचे जे पूर्ण जे बंगलोची पेंटिंग केलेली आहे पूर्ण एशियन पेंट एवन क्वालिटीचं पेंटिंग यूज करून केले गेलेलं आहे। इथे एक तुम्हाला विंडो दिली आहे। त्यानंतर आपण आता वरती बोलूया। आपण आता हॉल किचन आणि बेडरूम बघितला। हॉलमध्ये तुम्हाला POP दिलेले होतं, तसेच किचन मध्ये सुद्धा होतं। आता आपण वरती जाऊया। आपण आता फर्स्ट फ्लोर वरती आलेलो आहे।
इथे तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला तीन बेडरूम आहेत. हा आहे फ्रंटचा बेडरूम, ते तुम्हाला बाथरूम दिलेले आहे. हे जे बाथरूम आहे पूर्ण जे यूज केले गेले शेरा कंपनीचं कमोड यूज केले गेलेलं आहे. तसेच इथे वरती तुम्ही शॉवर मिक्सर वगैरे सगळे अटॅच केलेले आहेत तुम्हाला. वरती इथे साफ वगैरे ठेवण्यासाठी छोटस एक क्लॅप दिलेला आहे. तर चला आपण फर्स्ट फ्लोर वरच्या पहिल्या बेडरूम कडे वळूया. इथे तुम्ही ग्राउंड ला बघू शकता की खाली पूर्ण वुडन फिनिशिंगचा फ्लोर दिलेला आहे तुम्हाला. या बेडरूम मध्ये तुम्ही बघू शकता आपल्याला पीओपी सुद्धा दिलेली आहे. आणि हॉल मध्ये किचन मध्ये आणि वरच्या या बेडरूम मध्ये तुम्हाला पीओपी दिलेली आहे. इथे तुम्हाला प्रत्येक डोरला इथे प्लायची फ्रेम दिलेली आहे तुम्हाला प्रत्येक बेडरूमच्या. त्यानंतर इथे हा जो आपण जो बघतोय हा मास्टर बेड आहे. इथे तुम्ही बघू शकता टाइल्स ज्या आहेत त्या पूर्ण आपल्याला वरती स्लॅब पर्यंत दिलेल्या आहेत. तुम्ही खालचे हे बघितले असतील पॉइंट, इथे सुद्धा सेम असंच होतं. किचन मध्ये तुम्हाला पूर्ण अप टू स्लॅब पर्यंत पूर्ण टाइल्स होत्या. तसेच इथे सुद्धा आहे, इथे तुम्हाला मिक्सर शॉवर कमोड वगैरे अटॅच केलेले आहे. तसेच ह्या ज्या बेडरूमला या मास्टर बेडला तुम्हाला एक अटॅच गॅलरी आणि एक टेरेस मिळते. इथे तुम्हाला अटॅच गॅलरीला इथे फ्रेंच डोअर असणार आहे तुम्हाला. पुढे तुम्ही इथे बघू शकता पूर्ण डेव्हलप एरियामध्ये आपण आलेलो आहे. इथे एक टेरेस आहे, आपण थोडक्यात तिला ड्राय बाल्कनी सुद्धा बोलू शकतो. इथे तुम्ही नळ वगैरे बघू शकता, नळ वगैरे दिलेला इथे. फायनल पेंटिंगचं काम बाकी आहे, त्यामुळे अजून हा फायनल पेंट बाहेरून पेंट झाल्यानंतर खूप अप्रतिम असा बंगलो दिसणार आहे. आणि आपण जो बघतोय हा 4 BHK बंगलो बघतोय. याची जी प्राइस आहे मी तुम्हाला एंडिंगला सांगणारच आहे, तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ हा शॉर्ट पर्यंत बघा. तर चला आपण आता बघतोय थर्ड बेडरूम कडे. खाली आपण हॉल किचन आणि एक बेडरूम बघितला, वरती आपण आलेलो तो सेकंड बेडरूम मध्ये आहे. अजून दोन बेडरूम आपल्याला बघायचे आहेत. टोटल हा 4 BHK चा बंगलो आहे. अजिबात प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. तुम्ही हे जे पॉइंट बघत आहात हे सोलरचे पॉइंट तुम्हाला ऑलरेडी काढून दिलेले आहेत. याचं जे कनेक्शन आहे डायरेक्टली तुम्हाला बाथरूम मध्ये आहे. इथे सुद्धा एक पॉइंट आहे, असे दोन पॉइंट तुम्हाला सोलर साठी काढून दिलेले आहे. आणि वरती टेरेस वरती इथे तुम्हाला RCC वॉटर टँक दिलेली वरती 2000 लिटरची. तर असं आपण बघितला 4 BHK बंगलो. आपण जो आता हा 4 BHK बंगलो बघितला याचा जो बिल्डअप एरिया आहे हा 1905 स्क्वेअर फीटचा आहे. तसेच कार्पेट एरिया 1180 स्क्वेअर फीटचा आहे. याची जी प्राइस असणार आहे ती 80 लाख रुपये. तर असा हा बंगलो तुम्ही जो बघितला, या बंगलोला व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करून आपली व्हिजिट अरेंज करा.
वीडियो तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. वीडियो जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करून आमचा उत्साह वाढवा. मी तुमच्यासाठी अशाच नवीन नवीन प्रॉपर्टीज घेऊन येत असतो. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. स्वहन डेव्हलपर शुभ हाऊस धन्यवाद.